सीआयडी हा लोकप्रिय शो आहे ज्याने टी व्ही जगतात 20 वर्ष राज्य केले आहे. आजही हा शो हेडलाईन्स बनवण्यात मागे हटत नाही. दया अभिजित आणि एसीपी सह अभिनेत्यांची खरी नावे काय आहेत आणि ते आजकाल कुठे आहेत चला जाणून घेऊया. सीआयडीच्या दया ते एसीपी प्रद्युमन आणि अभिजितपर्यंत प्रत्येकजण प्रेक्षकाच्या मनात आजही घर करून आहेत. सीआयडीचा पहिला एपिसोड 21 जानेवारी 1998 रोजी रिलीज झाला आणि त्याने 20 वर्ष टी व्हीवर राज्य केले, ज्याचे दिग्दर्शन बीपी सिंग यांनी केले होते. सीआयडीमधील सगळ्यात गाजलेली एसीपी प्रद्युमन ही भूमिका मराठी आणि हिंदीतील सुप्रसिद्ध कलाकार शिवाजी साटम यांनी साकारली होती. ते 2021 आलेल्या तापसी पन्नूच्या हसीन दिलरुबामध्ये दिसले होते. तर नुकताच तो बांबू या मराठी चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सीआयडीमधील दया ही भूमिका अभिनेता दयानंद शेट्टी यांनी साकारली होती. विकी कौशलच्या गोविंदामध्ये दयानंद शेट्टी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय तो अनेक वेळा सावधान इंडियाचे सूत्रसंचालन करताना दिसतो. सीआयडीमधील अभिजित म्हणजेच अभिनेता आदित्य श्रीवास्तव सध्या बी सिनेमात बॅक टू बॅक मोठ्या प्रोजेक्टवर दिसत आहे. तो नुकताच राजकुमार रावच्या बीड या चित्रपटात दिसला होता. डॉक्टर साळुंके यांची भूमिका नरेंद्र गुप्ता यांनी साकारली होती. तो शेवटचा 2022 फॉरेन्सिक या चित्रपटात दिसला होता. फेड्रिक ही भूमिका दिनेश फडणवीस यांनी साकारली होती. 2014 तारक मेहता का उलटा चष्मा आणि त्यानंतर 2021 CIF दिनेश फडणवीस पाहुणे कलाकार म्हणून दिसला होता. तेव्हापासून ते कुठेही दिसले नाहीत. इन्स्पेक्टर सचिन म्हणजेच ऋषिकेश पांडे अजय देवगणच्या रनवे 34 दिसला होता. याशिवाय तो सध्या एकता कपूर यांच्या बेकाबू या मालिकेत दिसत आहे. पंकज उर्फ अजय नांगरतने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तो CIDमध्ये इन्स्पेक्टर पंकजच्या भूमिकेत दिसला. सध्या तो बडे अच्छे लगते सीझन 2 दिसत आहे. डॉक्टर तारिका म्हणजेच श्रद्धा मुसळेने 2022 लग्नगाठ बांधली. तिने आजपर्यंत पोरस आणि खिडकी यासारख्या अनेक मालिकेमध्ये काम केलं आहे. तर मित्रांनो, ही होती आपल्या आवडत्या कार्यक्रम CIDच्या काही अभिनेत्यांची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.